आता आम्ही दोघच ह्याच्यामध्ये लॉग मध्ये तिघच दिसल तुम्हाला. दीदी कधी कधी दिसल, कारण की दीदी वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या घरात आणले माझे दोन असे कसे दिसतात पार्सल आम्ही आलोय घेऊन आणि मस्त तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा. कुठली भाजी घेतली तिथे आपण? पनीर कढई. हा पनीर कढई, पनीर चिल्ली, दाल फ्राय, नान आणि कस पप्पा? मस्त, एक नंबर आहे. मस्त आहे. मम्मी कसं आहे? छान. मम्मींचा चष्मा घातला आमच्या. पार्टी तुम्हाला आम्ही नंतर सांगू कशासाठी. हा लवकरच सांगू. कस काय? मस्त. दीदीला आवडतं म्हणून आम्ही आणले. दिल खुश की आज. आणि चलो आता आम्ही जेवायला बसतो, मस्त जेवतो आणि नंतर भेटू. बाय बाय बाय. आम्ही दीदीला सोडायला आलोय आणि आता दीदीला आम्ही सोडणार आहे. तर इमोशनल मुवमेंट आहे एरिया मी इकडे दाखवू नाही शकत, त्यामुळे मग मी असं घेतलं आहे कॅमेरा क्लोजअप. आणि तुम्हाला मी डिटेलमध्ये सगळं नीट सांगेल. तुम्ही म्हणताल कुठं सोडलं बिडलं काय काय, त्यामुळे मी घरी गेल्यावरच दाखवेल. कारण की हालत एवढे टायर्ड झाले, पूर्ण लाला झाले ना, प्रवास एवढा डेंजर आहे ना. तुम्ही आतापर्यंत ज्या क्लिप बघितल्या ते तुम्हाला कळलं नसेल आय थिंक, कारण की म्हणजे दीदीला आम्ही भेटलो तेवढं असं कळलं असेल तुम्हाला की दीदी कुठंतरी गेली आहे, वन डे ट्रिप साठी गेली आहे असं तुम्हाला कळलं असेल. टायटलवरून तर कळलंच असेल, पण एक्सप्लेन करायचं आहे मला, कारण की तुम्हाला कळलं नसेल, काय काय जणांना कळलं नसेल, काय काय जण हुजार असेल ते कळलं असेल. पण आता आम्ही दोघच ह्याच्यामध्ये लॉगमध्ये तिघच दिसल तुम्हाला. दीदी कधी कधी दिसल, कारण की दीदी शिफ्ट झाली आहे पुण्याला. आणि आमच्यासाठी खूप मोठी न्यूज आहे ही आणि खूप प्राऊड मुमेंट आहे, कारण की दीदीला जॉब लागला आहे. हा लॉग मला करायचाच होता, कारण की म्हणजे कारण की दीदी पण नाही दिसणार आता लॉगमध्ये, तर मग मला करायचाच होता लॉग हा. आणि तुमचं काय म्हणणं आहे? तर काय, आज जवळजवळ 26 वर्ष ती म्हणजे आज संक्रांत आहे, इतकं वाईट वाटतंय आम्हाला, कारण तिला जॉब पण आता सोमवार म्हणजे आजपासून सुरू झाला. फर्स्ट डे तिचा आज आणि फर्स्ट टाइम असं झालंय की संक्रांतीला ती नाही आहे. आणि माझं पण मूड नाही, मी असं म्हणजे आम्ही दरवेळेस संक्रांतीला असं आवरतो वगैरे, हळदी कुंकू नाही का असतं, तर मग मुलींची तर खूप हाऊस असते, पण ती नाही तर माझं पण अजिबात नाही अशी. हा आणि तिथे आधी पण आम्ही घर सोडून कधीच गेलो नाहीये, अपडाऊनच करत होती ती. हा पण आता ती तिकडेच राहणार आहे. आणि काल म्हणजे 2 दिवस आम्ही म्हणजे हे खूप फास्ट फास्ट मध्ये झालं, माझे लॉग पण नव्हते येत लवकर, म्हणजे मी लॉगच नाही केला, थोडे थोडे केलं ते आता पोस्ट करणार आहे मी. आणि अचानकच असं तिचं खूप छान होतं आणि खूप छान झालं तिचं, फक्त वाईट थोडंसं वाटतं कारण की ती लांब आहे आमच्यापासून. पण लवकरच आम्ही सगळे एकत्र येऊ मला असं वाटतंय, ते तुम्हाला कळेलच. मी नाही लगेच सांगणार सगळं काय, कारण की खूप नजर लागते, त्या आम्ही नजरवर बिलीव करतो, त्यामुळं आम्ही आधीच नाही सगळं सांगितलं.
पहिले झालं सगळं मग सांगे मी पण लॉक करते म्हणजे पोस्ट करणार आहे आता. आणि आम्ही हॅपी पण आहे सॅड पण आहे. आम्ही 2 दिवस मम्मी मी रडतो पूर्ण कारण की ती नाही आहे म्हणून. आणि मला तर तीच होती फक्त माझी बेस्ट फ्रेंड माझी सिस्टर सगळं ऑल. आणि ती तिकडे गेली लवकरच मी पण जाईल आणि ती आल्यावर आपण भरपूर छान लॉक करू. आणि आता माझ्यावर खूप म्हणजे असं नाही का नाही नाही अपेक्षा नाही आहे काम आहे म्हणायला लागेल मला जबाबदारी कारण की मला व्लॉग करायचं आहे. मीच माझं शूट करणार म्हणजे पप्पा हेल्प करतात ऑलवेज पण ती जरा वेगळं होतं तिचं कारण की ती एडिटर म्हणजे तिने काही शिकलं नाही आहे कॅमेऱ्यातलं पण तिला कॅमेरा कसा हँडल करायचा मला सगळं गाईड करायची ती तर ते आता नाही आहे पण ती करेल मला फोनवरून. पण ती इथं असणं फोनवरून गाईड करणं खूप म्हणजे डिफरन्स आहे. आणि रील्स पण शूट करायची ती छान छान माझ्या मन आता नाही. आता मला ट्रायपॉड लावावं लागेल आणि पप्पा मला हेल्प करतील मम्मी हेल्प करेल. आणि आता आम्ही फिरायला जायचो तर मम्मी मी फिरेल आता ती नाही फिरू शकणार ती तिकडे कारण की. आणि दोघे सारखे असायचे ना कुठं पण. हा लॉक मध्ये तर तुम्हाला सगळं म्हणजे दिसतच असेल किरकिर व्हायची त्यांची फुगायची म्हणजे आम्ही भांडायचो खूपच. पण चालतंय बहिणी कोण भांडत नाही सगळेच भांडतात असे भांडणं एवढे मोठे नाही पण नॉर्मली सगळ्यांचीच असती परत एकत्र राहणार त्याच्यातूनच प्रेम वाढत. आणि तिचं म्हणजे सारखं कसं असायचं म्हणजे सारखे ऍक्टिव्ह असायचे म्हणजे माझ्याशी पण बोलणार त्याच्याशी बोलणार आणि आम्ही दोघे असं मस्ती करायचो. पण आता शांत आहे सगळं कारण की मी पण शांत आहे. आणि तिला म्हणजे सारखं चुनू म्हणून खायला लागायचं सारखं हे कर ते कर अमुक कर तमुक कर पप्पा हे आणू का ते आणू का. आता कसं असतं आठवण येते माणसाची. आणि नंतर जवळ असेल तेव्हा किंमत नाही नंतर कळते. आणि सगळं हॅपी हॅपी आम्ही सगळे कारण की छान झाले सगळं. आणि तिथलं पण मी लोकेशन नाही दाखवू शकत त्यामुळे मग मी हाईड केले म्हणजे आम्ही असं कॅमेरा घेतला होता त्या दिवशी क्लोजअप मध्ये. आणि मम्मीचं काय म्हणणं आपण बघूया. पहिल्यांदाच आमच्यापासून लांब राहिली कधी नाही राहिलेली. जॉबला होती ती पण संध्याकाळी घरी यायची मेडा वगैरे करून द्यायची सकाळी जायची संध्याकाळी माघारी यायची. पण आता ते आमचे म्हणजे आम्हाला सोडून तिकडेच राहणार आता ते त्याच्यामुळे जरा वाईट वाटतं. सारखी तिची आठवण येते आणि सारखं आता एवढं 2 महिने झालं घरातच काम चालू होतं सारखं तिचे आठवण म्हणजे ती सारखी घरातच असायची ना सारखं मम्मी 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 आणि पप्पा पप्पा तर एवढी छळायची ती सारखी म्हणजे त्रास द्यायची हा काय खायला करू आणि पप्पाला सारखं खायला घालायची. आणि त्याच्याबरोबर आकांक्षाचं पण असायचं त्याच्यामुळं पण ती गेल्यामुळं मी पण शांत झाली. मी तर काल दिवसभर रडत होते सारखे दिवसभर मला तिची आठवण येत होती. रात्री आकांक्षा आली आकांक्षानं आम्ही दोघी पण रडलो. पण जाऊ द्या तिच्या करिअरसाठी तिचं पुढतं भवितव्य चांगलं होण्यासाठी थोडस सॅक्रिफाईस करावंच लागतं. कुछ पाने के लिए खोना पडते तसं झाले. आणि तिकडं मी सोडायला गेले तेव्हा आम्ही अजिबात रडलो नाही म्हणजे पप्पा माणसं तर कधीच रडत नाही मी बघितलंच नाही कधी रडताना आणि मनात ठेवतात ते. आणि आणि म्हणजे त्यांचं पण साठलेलं असतं सगळ्यांना वाईट वाटत पण त्यांना रडत नव्हतं आम्ही दोघी रडत होतो. आणि त्यांना पण म्हणजे वाईट वाटतं पण ते बोल म्हणजे रडून वगैरे नाही दाखवत मनात ठेवतात. आणि मी तिकडे सोडायला गेलो तेव्हा तिला मी रडली नाही तिच्यासमोर कारण की तिला पण रडायला आलं असं तिला खूप वाईट वाटलं असतं आणि तिला तेच आठवलं असतं म्हणून मी पण रडली नाही. आणि बसमध्ये मला थोडं रडायला येत होतं कारण की तिचा फोन चालू होते पण तेव्हा पण नाही रडले. मी पण आल्या आल्या मी स्टोल पण काढला नाही डायरेक्ट मम्मीच्या गळ्यात पडून रडली कारण की सगळं ते नाही का असं साठलेलं होतं म्हणून मी रडली आणि मम्मी पण रडली. मी तर सारखीच रडते दिवस. पण आज संक्रांती त्यामुळे मग तिचा जरा नाही का विसर पडला. आणि थोडस आम्हाला दोन म्हणजे आता ऑफकोर्स वाटणारच पण 2-3 दिवस थोडी सवय होऊन जाईल आता. आणि आमच्याशिवाय नोकरी लागली म्हणजे आम्ही सगळे खूप हॅप्पी आहे कारण की तिचा आम्ही स्ट्रगल बघितलाय खूप स्ट्रगल केले म्हणजे माझ्यापेक्षा खूप कारण की ती एवढी हुशार होती म्हणजे खूप. इथं ना असे बिना विदाऊट काय म्हणतात त्याला
जे हुशार नसतात त्यांना जॉब लागतो, पण शेवटी त्यांचं लक वर असतं. पण हिला जॉब नव्हता लागत, आणि म्हणजे होती ती जॉबला पण आय टी मध्ये नव्हती घुसली. आजपर्यंत आम्ही इतक्या लोकांना विचारलं असेल की जॉब आहे का, त्यांना नातेवाईक आहेत मोठे मोठे ऑफिसर आहेत, त्यांना स्व विचारलं अहो जॉब लावता का, ते काय सांगतो. आणि आजपर्यंत कधी फोन आला नाही, जिथे जाईल ना मी सगळ्यांना आम्ही विचारतो की मुली नोकरी लागेल का, अहो तुम्ही ते रिझ्युम पाठवून द्या आपण बघतो काय, बरं तुम्हाला पैसे काय काय एखादं म्हणजे काय पैसे भरा, ते स्वभाने तयारी होती आमची. म्हणजे जॉब लावण्यासाठी माणूस काही पण करू शकतो. आणि त्यांचे त्यांचे ते लोकांचं म्हणतात, मी तर विचार पण नाही करत त्यांचा. हा आणि झालं ते त्याच्या मागचं विसरले. स्टार पाहिजेत माणसाला, आणि माणूस माग काहीतरी गॉड पाहिजे माणसाचा, माणसासारखा तरच काम होत, नाही तर होत नाही. तुम्ही किती शिका काही करा, पण दिदीचं आता लक होत त्यामुळं म्हणजे ती पटकन काम झालं लगेच. आम्हाला सगळं म्हणजे छान, म्हणजे सगळं छान पटापटा झालं आणि पॉझिटिव्ह आहे आता आम्ही सगळे मस्त. तिच्या पायावर मला उभे करायचे होते बस, आणि एवढं शिक्षण तिचं झालं ना, तिच्या पायावर उभे करून, कारण काय मुलींनी आपल्या पायावर उभं राहायलाच, मुलींनी आपल्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. कुठलीही नोकरी करा तुम्ही, लग्न जरी झालं तरी नोकरी करा, कारण तोच हा तुमचा दुवा आहे, तिसरा दुवा, दुसरा नवरा आणि तिसरी नोकरी. तर नोकरी ही सोडू नका, लग्न झालं तरी नोकरी पाहिजेच, काही सांगू शकत नाही पुढचं माणूस. आजकाल महागाईमुळे महागाई दोघांनी काम केलंच पाहिजे दोघांनी, आणि कोणाच्याच घरचं संपत नाही. हो महागाई खूप झाली त्याच्यामुळे एकट्याच्या ह्याच्यावर नाहीच होत, आणि शिकलेलं असेल तर काय हरकत काम करायचं. तुम्हाला किती पगार असतो सगळ्यांना, पगार 10,000 असो, 20,000 असो, 50,000 असो, 80,000 असो, पण स्वतःच्या, पण ते आपले असतात, स्वतःच्या पायावर उभं राहा हे तुम्हाला. आणि हे सगळं आम्ही जस्ट मनात होत म्हणून बोललो, ज्याला चांगलं वाटलं त्याने चांगलं घ्या. एक्सपिरियन्स फक्त शेअर केला आमचा काय होता, कसं कसं लाईफ मधून जातात लोक, अप्स अँड डाऊन्स असतात, पण कधीतरी त्याच काय म्हणतात त्याला बेनिफिट भेटत. असे बी लोक आहेत की बाबा तुमच्या मुली अजून काही नोकरी लागले नाहीत, घरातच असतात, अमुकच असतात, म्हणजे हे पण लोकांना पण अजून काळजी. पण एक आहे, विरोधक पाहिजेत, त्याशिवाय माणूस सुधरत नाही. आणि लोक तर नावं ठेवतच असतात, आम्हाला अनुभव आहे त्यामुळे आम्ही बोलते, नाहीतर लोक काय म्हणतील, काय बोलतात ते असं तसं. आम्हाला अनुभव आहे, आम्हाला बोललेत लोक त्यामुळे पप्पा आमचे बोलतात. आणि हा इट्स ओके, हे तर हे वे काय म्हणत त्याला, म्हणजे आपण इथं बोलू शकतो तसा प्लॅटफॉर्म आहे हा, नाही का, म्हणजे मनातलं पण बोलू शकतो, कारण की पॉझिटिव्ह लोक असतात आमच्या जवळ नसले तरी पण जे बघणार आहेत ते काय काय असतात. आणि मला छान छान कमेंट पण करतात त्यामुळं आम्ही बोलतो, त्यांच्यामुळं आम्हाला असं उत्साह येतो बोलायला. आणि आमच्याकडे तर खूप आहे बोलायला, कारण की अनुभवच आम्हाला जास्त आहेत, ते म्हणतात ना अनुभवाचे बोल. कारण की खूप आम्हाला अनुभव आलेत. आणि चलो आम्ही खूप हॅप्पी, आम्ही काही निगेटिव्ह असं काही बोलणार नाही, भरपूर असं निगेटिव्ह झालेले त्यामुळे बोलणार नाही. हे 2024 आमच्यासाठी खूप म्हणजे छान आहे, टच वूड नजर असं मोठं नजर का टिक्का, कारण आमच्या पाठीशी आहे. हा कारण की लोक नजर लावतात, म्हणजे आम्ही तरी बिलीव्ह करते, आमच्या घरचे सगळेच बिलीव्ह करतात नजरवर, त्यामुळे असं मोठा नजर का टिक्का टच वूड. आणि चलो हा लॉग मी इथंच एंड करते, कारण की हा छोटा झालेला आहे लॉग. फक्त मला जस्ट सांगायचं होतं, दीदी जॉबला लागली आहे म्हणजे, आणि खूप छान झालंय. तुम्हाला लॉग मध्ये दिसणार नाही त्यामुळं मग कोण कोण विचारू पण शकतं की नाही का, परत कमेंट येतील दीदी दिसत नाही, कारण की दीदीचे लॉग सगळ्यांना खूप आवडत होते. कमेंट पण करत होते, नाही नाही ती आल्यावर करणारच, पण कमेंट करत होते की दीदी छान लॉग करते, ताई छान लॉग करते, त्यामुळे मग मी सांगितलं. आणि ती आल्यावर सॅटर्डे संडे तुम्हाला कळलंच, तर आपण मस्त तेव्हा लॉग करू छान छान. आता माझ्यावर खूप जबाबदारी आहे, सगळं माझ्यावर काम पडणार आहे, त्यामुळे मी बिझी राहणार आहे आता खूप, कारण की राहायचंय, कारण की आता मला बिझनेस पण आपला सांभाळायचा आहे, मराठी साचा एक म्हणजे ती पण हँडल करत होती, मी पण हँडल करत होते, पण आता मीच हँडल करणार आहे. आणि माझं युट्यूब पण, इंस्टाग्राम पण, सगळं मला हँडल करायचं आहे एकटीला. आता मी एडिटर माझा गेलाय पुण्याला, तर मलाच आता एडिट करावं लागणार आहे.
आणि कॅमेरामॅन तर हे दोघे आहेत माझे आता, आणि ट्रायपोड बस. आणि मुळात म्हणजे ते आता ते आम्हाला सोडून कधीच राहिले नाही. हा तर तिला पण करमत नाही राहिली. आणि तिला आम्ही म्हणजे कसं शिकवणार आहे, कसं बाहेर कसं राहायचं, काय राहायचं, कोण कसं असतं, आणि सगळे एक्सपिरियन्स भेटले पाहिजे. मला तरी असं वाटतं म्हणजे ते काय वाया नाही जात, असं काहीतरी त्यातून शिकायला भेटतं. चांगला माणूस घेतो त्यातून. हा त्यामुळे एक्सपिरियन्स भेटलेच पाहिजे सगळ्यांना. आम्हाला तर खूप भेटलेत. आणि चलो हा लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मकर संक्रांती त्यामुळे ह्याच्यात नाही बोलत मी काय. आता तुम्हाला त्या लॉग मध्ये विश करते. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय.